देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी भाजपने त्यासाठी तयारी यापूर्वी सुरू केली. नेत्यांचे दौरे वाढू लागले आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. तेथून ते तेलंगणाला गेले. त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की मोदीला भेटून आमच्या जीवनाचं सार्थक झालं. माननीय प्रधानमंत्री जेव्हाही ज्या ज्या एअरपोर्टवर थांबतात आणि त्यावेळी जरी शॉर्ट पिरियड असेल, 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, त्यावेळी आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, तालुक्याचे प्रमुख, काही भजन मंडळाचे प्रमुख, सामाजिक संस्थाचे प्रमुख, आज नागपूरमध्ये 30 कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांशी संवाद मोदीजींनी या सर्व कार्यकर्त्यांसोबत केला. आज नांदेडलाही 35 पदाधिकारी कार्यकर्ते मोदीजींना भेटणार आहे. साधारण या 5-6 दौरे जे बघितले महाराष्ट्राचे, या 5-6 दौऱ्यामध्ये 450 वर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोदीजींशी संवाद साधला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात, बूथ प्रमुखाला भेटतात, शक्तिकेंद्र प्रमुखाला भेटतात, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात, तेव्हा ते बाहेर आल्यावर हे सांगतात की आमच्या जीवनाचं सार्थक झालं, अशा भावना असतात. त्यामुळं खूप आनंदाची बाब आहे की आज मोदीजी नागपूरमध्ये 30 लोकांना भेटणार, भेटले आणि नांदेडमध्ये 35 लोकांना संवाद साधणार आहेत.